अश्वमेधचं डिसिजन म्हणजे रामबाण उपाय। डाउनी आणि करप्याचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक वेळी शेवटपर्यंत रसायनमुक्त पर्याय, शिवाय कमी खर्चात हमखास सुरक्षा। डाउनी रोगावर उत्तम पर्याय असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचा सच्चा सोबती म्हणजेच अश्वमेधचं डिसिजन, त्यासाठी संपर्क साधा। अश्वमेध ऍग्रोकेमिकल्स कोपरगाव 0243 22 35 57 आणि 77 680 04 552। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या 70व्या राज्य कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झालं। नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलामध्ये 27 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये स्पर्धा पार पडत आहेत। वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गटामध्ये अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा होणार आहे। राज्य शासन नेहमीच क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी प्राधान्य देते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा मंत्री यांच्या मान्यतेने नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलाला 16 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झालाय। या ठिकाणी लवकरच 8 लाईनचा ॲथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅक, लाँग जम्प, हाय जम्प, शॉर्ट पुट अशा सर्व खेळांना चालना मिळण्यासाठी मदत होईल। पुढील महिन्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन केलं जाईल, अशी ही घोषणा खासदार सुजय विखे यांनी केली आहे। स्पर्धा या ठिकाणी त्यांनी अहमदनगर जिल्ह्याला जो बहुमान या ठिकाणी प्राप्त करून दिला त्याबद्दल आपले सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी गाडेसरांचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करावे। खरं तर या कार्यक्रमाचं आयोजनाचं श्रेय प्रत्येकाला जात, प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टी असू, शिवसेना असू, राष्ट्रवादी काँग्रेस असू, काँग्रेस असू, पक्षविरहित प्रत्येक आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपल्या निधीमधून एक हातभार लावण्याचं काम केलं आणि त्याबद्दल मी सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच आपले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री जे आज या ठिकाणी येणार होते पण अधिवेशन चालू असल्यामुळे ते येऊ शकले नाही, असे माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने केलेल्या विनंतीला त्या ठिकाणी एका मिनिटात मंजुरी देऊन साधारण 50 लाख रुपये एका मिनिटामध्ये मंजूर करून या ठिकाणी सिंथेटिक मॅटवर या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल असोसिएशनच्या वतीने, अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून वाडिया पार्क हे अतिशय अस्मितेचं केंद्र आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये फार कमी शहर आहेत, किंबहुना 3 किंवा 4 शहर असतील ज्यामध्ये अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधली गेलेली आहे आणि म्हणून या वास्तूचं नूतनीकरण व्हावं, विस्तारीकरण व्हावं, या नगर जिल्ह्याच्या पुढच्या पिढीला एक चांगलं आयुष्य मिळावं, नवे नवे खेळाडू यामधून निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, क्रीडा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब असतील यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाला, वाडिया पार्कला या वास्तूचं नूतनीकरण व्हावं यासाठी 16 कोटी रुपयाची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या 16 कोटी रुपयांमध्ये 8 लेनचं सिंथेटिक ट्रॅकचं निर्माण की आपल्या नगर जिल्ह्याचा एखादा युवा खेळाडू नॅशनलला जावा, ऑलिम्पिकला जावा या दृष्टिकोनातून 8 लेनचं सिंथेटिक ट्रॅक, लॉंग जम्प, हाय जम्प, शॉर्ट पुट असे विविध ॲथलेटिक्सचे खेळ असं 16 कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी मिळून पुढच्या महिन्यामध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते या सगळ्या कामाचं शुभारंभ या ठिकाणी करण्यात येत आहे। पुरुषांचे 25 आणि महिलांचे 25 असे जवळपास 600 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची सर्व निवासाची व्यवस्था नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने केली आहे। त्याचबरोबर त्यांचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण ही सर्व व्यवस्था कबड्डी असोसिएशनच्या वतीने केलेली आहे। आता खासदाराने सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा ही स्पर्धा मॅटवर त्या ठिकाणी होत आहे आणि ही स्पर्धा आज सुरू झाली। 27 डिसेंबर, 28 डिसेंबर, 29 डिसेंबर आणि 30 डिसेंबरला ह्या स्पर्धेचा सांगता समारंभ होणार आहे आणि 30 डिसेंबरला सेमी फायनल आणि फायनलची मॅच होणार आहे। या ज्या स्पर्धा होऊ राहिल्या या स्पर्धेमधून महाराष्ट्राचा पुरुषांचा संघ आणि महिलांचा संघ निवडला जाणार आहे। यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे आजीव अध्यक्ष
माजी आमदार दादाभाऊ कळमकर, सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे, राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्ताद पाटील, दिनकरराव पाटील, शांताराम जाधव, अशोक पितळे, बाबूराव चांदोरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, नाशिक महसूल विभागचे उपायुक्त संजय काटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सदस्य देसाई, खजिनदार पांडे यांसह राज्यातील खेळाडू मोठ्या संख्येने हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74.